पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेकडून संत नामदेव पायरी समोरील बाजूस उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे आज युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना उमेश परिचारक यांनी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी मंदिर समितीनेही पुढे यावे, शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांचे व्यवस्थापन त्यांनी समितीनिशी संबंधित असलेल्या सुमित कंपनीकडे द्यावे असे आवाहन करत शहरात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी सुयोग्य पार्किंगची सोय करणेही गरजेचे असल्याचे सांगितले। यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, लक्ष्मी सिरसट, बालाजी पुलद्वाड यांच्यासह अनेक नगरसेवक आदी उपस्थित होते। गेल्या 7-8 वर्षापासून या स्वच्छतागृह व व्यापारी संकुल याची चर्चा या मंदिर परिसरात सुरू आहे। बरेच जणांना माहीत नसेल, पुदलवड साहेब पण त्यांच्या बघण्यात नसेल, डावीकडच्या बाजूला एक स्वच्छतागृह होतं जुना, त्याची ओघळ या नामदेव पायरीपर्यंत यायची, म्हणजे इथं आल्यावर लाज वाटायची आम्हाला सुद्धा। त्यातनं चालत प्रदक्षिणा ह्या वारकऱ्यांना भाविकांना करावी लागायची। आता सगळ्यांना लक्षात आलं की आपलं जीवन पंढरपूरकरांचं पांडुरंगावर अवलंबून आहे। त्या स्वच्छतागृहासाठी पूर्वीचे जे 3 गाळ्याधारक होते त्यांना मनपूर्वक पहिल्यांदा धन्यवाद देतो, कारण ती इमारत पाडायला त्यांचा विरोध होता। त्यांना वाटायचं आपलं पोट ह्या दुकानावर आहे, मग एकदा इमारत पडली नगरपालिकेने काहीच केलं नाही तर काय करायचं। म्हणून आम्ही कोर्टात जाऊन तडजोड केली। पर्सनल मोठ्या मालकांचं तर ह्याच्यात आग्रह होताच, पण मी थोडं भाग घेऊन त्यांना गोड बोलून कोर्टात तडजोड करून त्यांना 3 गाळे आपण द्यायचं कबूल केलं। त्याप्रमाणे नगरपालिका काही 2-4 दिवसात त्यांना अलॉटमेंट लेटर देऊन त्यांचे गाळे ताब्यात देतील। पवारसाहेब बरोबर आहे ना? हां। दुसरा आभार कुसूरकरांचं, कारण ते इस्टिमेट एवढं कमी झालं त्याचं, आणि आम्हाला अतिशय 5-स्टार अशा पद्धतीचं स्वच्छतागृह पाहिजे होतं की जे सहजासहजी स्वच्छ करायला येईल। त्यामुळे त्याच्या डिझाईनपासून मी त्याच्यात भाग घेतला। आर्किटेक्ट पूर्वी माझ्या अंदाजाने त्यावेळेस 22 साहेब होते। असं सगळ्यांनी मिळून आम्ही ते ड्रॉइंग फायनल केलं आणि मागच्या बाजूनी त्याला रस्ता ठेवला। मागच्या लोकांचा थोडाफार विरोध झाला, पण ते मावळला। आम्ही समजावून सांगितलं की बाबा पायऱ्या उतरून लोक खाली जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही। त्यामुळे या सगळ्या भाविकांसाठी ही आज सोय झाली आहे। वर गाळे झाले आहेत, ज्यांचे गाळे पूर्वी होते त्यांचं पोट भरायची सोय झालेली आहे। फक्त आता पोदलवाड साहेब म्हणले अमुक कुंड उचललं, आमचे 2 शब्द त्यांनी ऐकले तर ठेवा, कारण भाविक तुमच्याकडे येणार आहेत, पंढरपूरला जशी येणार आहेत, त्यामुळे इथून पुढं कसं आहे नगरपालिका आणि मंदिर समिती दोघांनी मिळूनच काम करायचं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्हाला काय फार मोठं बोजा मंदिर समितीवर पडणार नाही, कारण सुलभ चौशाल्याला दिलं 2 रुपये 5 रुपये मागितले तर लोक देणार का, हा प्रश्न आहे। द्यायला पाहिजेत खरं तर, आपण काही दिवस तसं करून बघू। त्यामुळं पुढील काळात तर इथून भविष्यात मंदिर समिती आणि नगरपालिका इथं सगळे नगरसेवक उपस्थित आहेत, पक्षीय काहीतरी मतभेद असतील पण भाविकांसाठी सगळे एकत्र येऊन, त्यांनी सांगितलं आता प्रदक्षिणा मार्गाला एक अजून एक स्वच्छतागृह उभारायचं पाहिजे, ते पण काम सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।